उत्तर भारतातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि लोकसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना टॉनिक देणारं राज्य म्हणजे राजस्थान. याच राजस्थानातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी झालं. काँग्रेसचे जादूगार म्हणवले जाणारे अशोक गेहलोत यांची जादू मात्र चाललीच नाही. निवडणुकीचं बदललेलं वारं ओळखून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात गॅस सिलेंडर, आरोग्य विमा योजनेच्या मर्यादेत 50 लाख रुपयांची वाढ, अशी जादूची कांडी त्यांनी फिरवली खरी, पण त्यावर भाजपचा प्रचारच भारी पडला. राजस्थानातील पेपर लीक प्रकरण, लाल डायरी, महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा PM मोदींपासून सगळ्याच भाजप नेत्यांनी उचलून धरला. भाजपाच्या या प्रचाराला उत्तर मात्र काँग्रेसला सापडलंच नाही आणि मोठं राज्य काँग्रेसच्या पंजातून निसटलं. अशी नेमकी कोणती कारणं होती ज्यामुळे काँग्रेसचा पराभव आणि भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, या व्हिडिओमध्ये याबाबत जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आलं ते पेपर लीक प्रकरण. PM मोदी यांनी प्रचारात पेपर लीकच्या मुद्द्यावर काँग्रेसला चांगलंच घेरलं. भाजप सत्तेत आला तर राज्यात जितके घोटाळे झाले आहेत त्यांची चौकशी करून दोषींना तुरुंगात डांबण्याचं आश्वासन मोदींनी दिलं. राज्यातील मोठ्या मोठ्या कोचिंग संस्थांत छापेमारी केली तर त्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक त्यात सापडतील असंही मोदी म्हणाले. याच मुद्द्याचा भाजपला फायदा झाल्याचं दिसून आलंय. दुसरा मुद्दा, लाल डायरी. राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवीन नाही. अनेक दिवसापासून हा मुद्दा चर्चेत आहे, पण मोदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये हा मुद्दा उचलून धरत गेहलोतांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सरकारने 5 वर्षात जल, जंगल आणि जमिनी कशा विकल्या हे या लाल डायरीत स्पष्ट लिहिल्याचं मोदी यांनी जनतेला सांगितलं. याचा इफेक्ट मतदानात दिसून आला. तिसरा मुद्दा, गटबाजीचा त्रास. राजस्थानात काँग्रेस अंतर्गत गटबाजी वाढली होती. त्याचा परिणाम काँग्रेसच्या कामगिरीवर देखील झाला. अशोक गेहलोत, सचिन पायलट यांच्यातील वाद ऐन निवडणुकीच्या तोंडासमोर आला. दोघांतील वाद मिटवताना काँग्रेस श्रेष्ठींच्या नाकीनं आलं. याचाच परिणाम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झाला आणि जनमानसातही चुकीचा मेसेज गेला. काँग्रेस श्रेष्ठींनी डॅमेज कंट्रोल करत दोन्ही नेत्यांना सोबत आणलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. चौथा मुद्दा, ईडीची एंट्री. 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ईडीची एंट्री झाली. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरापासून ते थेट काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरीही पेपर लीक प्रकरणात छापेमारी केली गेली. या मुद्द्यावर काँग्रेसनेही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला, पण त्याचा फायदा भाजपलाच झाला.